जय श्री महाकाल। कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी। खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीच्या 200K सबस्क्रायबर कंप्लीट झालेल्या महंत शिवलक्ष्मी आईसाहेब चॅनलमध्ये। आज मी कशी दिसते आहे नक्की सांगा, कारण आजच्या साडीचे स्पॉन्सर आहेत येवला येथील हुडको वसाहतीतील देवी मंडळ, सप्तशृंगी देवी मंडळ। तिथे आरतीला गेलेले असताना त्यांनी देवीच्या अंगावरची नेसून काढलेली साडी ही मोर पैठणी आहे ही दिली होती। आणि आज मी कोल्हापूर अंबाबाईच्या दर्शनाला आलेली आहे। साडी कशी दिसते आहे नक्की सांगा सुंदर। मी तुम्हाला उभं राहून दाखवते, हे बघा अशा पद्धतीने साडी आहे। किती सुंदर वाटते आहे ती साडी आणि खूप रिच कलर वाटतोय असं मला सगळ्यांनी सांगितलं आहे। आज शुक्रवार म्हणजे 25 फेब्रुवारी, काल राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर खूप सुंदर पद्धतीने सगळा कार्यक्रम झाला। जयसिंगपूरमध्ये गणेश वाईकर आणि मीनाक्षी वाईकर यांच्याकडे दर्शनाचा लाभ मिळाला, त्यानंतर त्यांच्याकडे पुरस्कार मला स्वीकार करण्याअगोदर आदर आतिथ्य मिळालं, सुंदर वाटलं, खूप सुंदर वाटलं। आणि त्याचनंतर मी आज आहे कोल्हापुरामध्ये। कोल्हापुरामध्ये काल सोनाली देवमोरे आणि माने यांच्याकडे सुंदर आदरातिथ्य झाले, त्यांनी छान अशी व्यवस्था केलेली आहे राहण्याची। मी अगदी आहे 2 मिनिटाच्या अंतरावर महालक्ष्मी मंदिराजवळ, म्हणजेच कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई, तिच्या दर्शनाला आज मी सगळ्यांसोबत जाणार आहे। आज शुक्रवारी दुपारी 12 वाजता दर्शन घेणार आहे। तुम्हाला व्हिडिओ उद्या पाहायला मिळेल, कारण की मी बाहेर असताना खूप सारे व्हिडिओज असतात जे एडिट होत नाहीत आणि मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाही। आणि जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतात ती सगळी मंडळी, मॅनेजर, PA, शिष्य, सरकार सगळेच सोबत असल्यामुळे आणि प्रवासात असल्यामुळे व्हिडिओ तुम्हाला थोडा उशिरा पाहायला मिळतो, त्याबद्दल आधीच तर मी तुमची क्षमस्वी आहे। आणि त्यासोबतच सुंदर अशा पद्धतीने महालक्ष्मी मंदिराचं दर्शनही तुम्हाला करायचं आहे आणि ते दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे। महालक्ष्मी 3 शक्तिपीठांपैकी 1 शक्तिपीठ आहे। महालक्ष्मी म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी 1 असलेलं आई जगदंबेचं स्वरूप, कोल्हापूर अंबाबाई महालक्ष्मी या नावाने प्रसिद्ध। करवीर निवासिनी म्हणजेच करवीरपुरी, म्हणजेच कोल्हासुराचा वध या ठिकाणी आई जगदंबेने केला। इथे शक्तीचा वास आहे, इथे आईने शक्ती स्वरूपात वास केला, म्हणून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईचं शक्तीपीठ प्रसिद्ध आहे। त्रिखंडामध्ये महालक्ष्मीचा महिमा आहे आणि महालक्ष्मीला अनेक घराण्यांची कुलदेवी म्हणून पूजलं जातं, त्यापैकीच मीही माहेरची शिंदे घराण्याची असल्यामुळे कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई माझीही कुलदैवत आहे, माझ्या घराण्याचीही कुलदैवत आहे माहेरच्या। आणि सोबतच मी ज्या सासरी आहे तिथेही महालक्ष्मीचं पूजन केलं जातं, म्हणूनच आज मी आणि सरकार आम्ही दोघेजण जोडीने कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन करणार आहोत। तत्पूर्वी कोल्हापुरात आल्यानंतर या रांगड्या मातीमध्ये मऊ माणसांचा हा सहवास खूप सुंदर होता आणि सरकारही माझ्यासोबत रेडी झालेले आहेत आणि आता अंबाबाईच्या दर्शनासाठी आम्ही दोघेजण निघालेलो आहोत। आणि सरकार कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुरस्कार भेटला जगज्जन पुरस्कार। हो आणि छत्रपती शिवाजी महाराज एकच राजा, सुंदर अशा पद्धतीने छत्रपतीची प्रतिमा मला गिफ्ट आलेली आहे मानेच्या वरून, सुंदर आहे, खूप सुंदर आहे आणि मला खरंच छान आवडलं ते सगळं। आणि कोल्हापूरचा हाच मनातला मोठेपणा आहे तो अनुभवता आलेला आहे। आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत, आई अंबाबाईचं दर्शन घेऊयात आणि आई अंबाबाईचं दर्शनही मी तुम्हाला घडवणार आहे। तिथे व्हिडिओ काढण्याची परवानगी मिळाली तर मी तुम्हाला व्हिडिओही दाखवते। तिथे मला जर आम्ही दोघेजण पूजेसाठी बसणार आहोत, माझ्या गुरुवर्य यांच्यासाठी, माझ्या अप्तेष्टांसाठी, हितचिंतकांसाठी सुंदर अशी महापूजा असणार आहे। त्यानंतर आम्ही जाणार आहोत ज्योतिबाच्या दर्शनासाठी। महालक्ष्मी दर्शनाचा तुम्हाला जर व्हिडिओ टाकता आला, बनवता आला तर नक्कीच तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे। अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी आई जगदंबेकडे हीच प्रार्थना करणार आहे की आई अंबाबाई सर्वांना सुख दे, सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण होऊ दे। आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची।